नमस्कार. शिष्यती परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 12 मीटर 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांक कसे लिहा. ऑप्शन 1 12.03 मीटर 12.03 मीटर 12.3 मीटर आणि 12.0003 मीटर. आता या ठिकाणी जर प्रश्न अगदी सोपा वाटतो, काय विचारलं बघा, नीट लक्षात घ्या. 12 मीटर आणि 3 मिलीमीटर, आता आपण काय करूया, आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. 12 मीटर आणि 3 मिलीमीटर आपण रूपांतर मिलीमीटर मध्ये करून घेऊ. आता बघा, 12 मीटर मध्ये 12,000 मिलीमीटर आणि हे 3 मिलीमीटर 12,000 3 मिलीमीटर झालं. आता याला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 ने भागावं लागेल. 12,000 3 भागिले 1000 केलं की 12.003 मिलीमीटर हे उत्तर येणार आहे. म्हणजेच जेव्हा मिलीमीटरचं रूपांतरण मीटर मध्ये करायचं असतं तेव्हा त्याला 1000 ने भागायचं. एवढं लक्षात ठेवायचं. धन्यवाद.